तर अध्याय एक, अध्याय पहिला स्कंध दोन, आता अर्धवट राहिला होता आपला. तर आता आपण काय बघितलं की सुखदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला सुरुवात केली. तर भक्ती कशाप्रकारे सर्व मार्ग म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी इतर जे काही मार्ग आहे त्यात भक्ती सर्वश्रेष्ठ आहे हे आपण हे सुखदेव गोस्वामी सांगतात आहे. 1 ते 11 जे आहेत ना श्लोक या अध्यायातले, त्यात आपण बघू कशाप्रकारे भक्ती सर्वश्रेष्ठ आहे. त्यात पहिले 6 जे श्लोक आहे त्यात कशाप्रकारे महाराज परीक्षित हे साधारण ग्रहमेधी जे आहे त्यांच्यापेक्षा एक्झॅक्टली उलटे आहेत, म्हणजे म्हणायला अर्थ त्यांचे गुण जे आहेत हे भक्ताचे आहेत आणि ग्रहमेधांचे गुण सांगितले. की कारण परीक्षित महाराजांनी काय प्रश्न विचारला आठवतं की मला काय सगळ्यांचं कर्तव्य काय आहे, काय ऐकायचं, काय बोलायचं आहे, काय स्मरण करायचं आहे आणि काय करू नये, काय ऐकू नये, काय बोलू नये आणि काय स्मरण करू नये हे पण सांगा. म्हणून परीक्षित सुखदेव गोस्वामी काय सांगतात आहे 1 ते 6 आपण बघितलं की कशाप्रकारे ग्रहमेधी स्वतःच्या इंद्रिय भोगातच त्याचं काय केंद्र आहे, केंद्रबिंदू काय इंद्रियविषय. पण परीक्षित महाराज हे काय आहेत, परीक्षित महाराजांना इनडायरेक्टली सांगतात की हे ऐकू नये, देहापत्य कलत्रादिषु आत्मसैन्येषु अपि, की त्यातच ते काय आहेत ग्रहमध्ये आपले फर्म आहेत, केंद्रित आहे. नंतर 7 ते 14 यात कशाप्रकारे जी उत्तम प्रगती जी आहे म्हणजे स्वतःची आत्मा जो आहे सगळ्यात म्हणजे आत्मसाक्षात्कार प्राप्त करू शकतो कशामुळे, तर कृष्णाचे जे गुण आहेत गुणलीला यांचं काय कीर्तन केल्याने. आणि ते स्वतःचं उदाहरण देतात आहे की कशाप्रकारे मी पण हे कीर्तन ऐकूनच म्हणजे कृष्णाचे गुण ऐकूनच मी पण भक्ती स्वीकारली. 7 ते 14 त्यात एक श्लोक येतो 12 ते 14 हे वेगवेगळे तुम्हाला सेक्शन सांगताय. त्यात एक मेन सेक्शन आणि सब सेक्शन म्हणजे एक विभाग आणि त्याचा उपविभाग. तर 7 ते 14 टोटल काय आहे, तर उत्तम म्हणजे प्रगतीसाठी सगळ्यात उत्तम काय आहे भगवंतांची कीर्ती गाणे. मग त्यात 12 ते 14 सांगितलं की त्यासाठी मोठ म्हणजे खूप उदंड आयुष्य असणे पण आवश्यक नाही, म्हणजे आवश्यक नसेल मस्त आहे आवश्यकच आहे असं नाही आहे, तर क्वांटिटी आपलं सॉरी क्वालिटी पाहिजे. क्वालिटी म्हणजे काय म्हणतात त्याला दर्जा म्हणजे उत्कृष्ट. हां क्वालिटीने जगणे, नुसतं क्वांटिटी असणे आणि तर ग्रहमध्ये सारखं जगलं तर काही फायदा नाही असं सांग. नंतर 15 ते 39 यात सुखदेव गोस्वामी काय सांगतात आहे की भक्ती मिश्र ज्ञान काय आहे त्याबद्दल तो मार्ग एक सांगितलेला आहे. त्यात ह्या कम्प्लीट जो आहे भक्ती मिश्र मार्ग हा भक्ती मिश्र ज्ञान, त्यात कशाप्रकारे वैराग्य विकसित करता येतं, मन कशाप्रकारे आध्यात्मिक गोष्टींवर केंद्रित करता येतं आणि हळूवार क्रमवार भक्ती कशाप्रकारे विकसित करू शकतो अशा प्रकारे ग्रॅज्युअली. त्यासाठी काय करणे आवश्यक आहे, तर भगवंतांच्या विराट रूपावर मन केंद्रित करणे. आणि शेवटी म्हणजे 22 ते 39 काय करायचं आपण सुखदेव गोस्वामी संपूर्ण विराट रूपाचं वर्णन करतात आहे. 39 15 ते 21 जे आहे हा 15 ते 39 हे जे आहे भक्ती मिश्र मार्ग, त्यात 22 ते 39 जे आहेत ते विश्वरूप
विराट रूपाचं वर्णन केलं. तर आपण आत्तापर्यंत कुठे आलेलो आहे? 6वा श्लोक. प्रायण मुनयो राजन निवृत्ता विधी छेदतः नैर्गुण्यस्था रमंते स्म गुणानुकथने कथने हरे. तर विशेषतः जे अध्यात्मवादी आहे ते कशावर प्रामुख्याने कशावर भर देतात? तर भगवंतांच्या महिमाचे गुणगान करणे आणि वर्णन करणे, यातच ते आनंद प्राप्त करणे. आणि मग ते सांगतात स्वतः की इदं भागवतं नामं पुराणं ब्रह्मसंहितं अधीतवान द्वापरादो पितुर्द्वैपायनात अहम. की हे जे श्रीमद भागवतम आहे हे द्वापरयुगाच्या शेवटी मी श्रील व्यासदेव हे माझे पिता आहे त्यांच्याकडनं मी श्रवण केले. श्रीमद भागवतम हे त्याचं वैशिष्ट्य काय सांगितलं आहे की सर्व पुराणांमध्ये श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ हे भागवत पुराण आहे. ते सांगतात आहे की मी आधीपासून काय आहे परिनिष्ठितोपि नैर्गुण्य उत्तम श्लोक लीलया गृहीत चेता राजर्षेर आख्यानम यद अधीतवान. की मी माझी परिस्थिती काय होती पूर्वी भक्त व्हायच्या आधी की मी निर्गुण दिव्य अवस्थेत म्हणजे ब्रह्मण अवस्था म्हणजे त्या तीन गुणांचा कुठल्याच प्रकारे मी प्रभावित नव्हतो. म्हणजे पहिला प्रकारचा जो मोक्ष आहे म्हणजे अध्यात्मवादी कशाप्रकारे की ते स्वतःला शरीर म्हणून समजतच नाही. म्हणजे त्यांना माहीत आहे मी आत्मा आहे आणि कशाप्रकारे मी या शरीरात बद्ध आहे. आपण आधीच बघितलं आहे की सुखदेव गोस्वामी जन्मतःच काय आत्मसाक्षात्कारी आहे कारण ते मातेच्या गर्भातून बाहेरच यायला तयार नव्हते. ते म्हणत होते की माया मला प्रभावित करेल परत मी. पण नंतर श्रीकृष्ण स्वतः त्यांना आश्वासन देतात की तुम्हाला मी आशीर्वाद देतो की तुम्ही मायेच्या प्रभावात नाही येणार. त्यामुळे ते बाहेर येतात आणि तर तसेच वैराग्य म्हणजे जंगलात चालले जातात. तर ते म्हणतात आहे की माझी अशी परिस्थिती तरीसुद्धा अलग लक्षात म्हणजे कुठल्याच प्रकारे आता भौतिक जगात कुठले शब्द येतील तर काय येतील ते विषयाबद्दल असतील की नाही. काय लोक सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय बोलतात भौतिक जगाबद्दल विशेष बोलते की जॉब जे काय शब्द आहेत ते. पण तरी म्हणतात की ते भगवंतांचे उत्तम श्लोक यांचे स्तवन केल्यामुळे मला काय झालं मी भगवंतांच्या लीला अजून ऐकण्यासाठी आकृष्ट झालो आकर्षित झालो. तर ॲक्च्युली काय केलं व्यासदेवांनी व्यासदेव पण आसक्त होते आपला पुत्र कारण असा पुत्र कोण सोडेल आहे की नाही असा आत्मसाक्षात्कारी पुरुष याचा संघ कसा काय सोडणार म्हणून त्यांनी काय केलं आपल्या शिष्यांना त्यांच्या मागे पाठवलं जंगलात जा आणि काय करायचं सतत भागवतम बोलत राहा. तर यांचे शिष्य सुतार वगैरे असे म्हणून जात की झाडं लाकडं गोळा करायचं यांनी ते जायचे मागे तोडताना काय करायचे भागवतम श्लोक म्हणत राहायचे. तर जेव्हा सुखदेव गोस्वामी यांनी दोन श्लोक हे ऐकले अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांशया या पयत अपि असाधवी लेभे गतिम धात्री उचितां ततोन्यम कमवा दयालुम शरणं व्रजेम. ही कृष्णाची किती गातात की कृष्णापेक्षा असा दयाळू कुठे भेटेल की जो ज्यांनी त्यांना मारण्यासाठी येणाऱ्या अशा असाधवी म्हणजे राक्षसी पुतना हिला काय प्रदान केलं तर धात्री आध्यात्मिक जगात गोलोक वृंदावनात आया म्हणून तिला पोस्ट दिली. का तर त्यांनी नुसतं हा तिचा हेतू बघितला नाही की मला ठार मारण्यासाठी आणली होती पण तिने मला स्तनपान करवलं म्हणजे मला काहीतरी दिलेलं आहे. तसं मला काहीतरी दिल्यानंतर मी तिला ॲक्च्युली क्षत्रिय म्हणजे बरेचसे जे आपले वैदिक फॉलोअर्स आहेत ते कधी पण
जसं एखादं कोणी शेजाऱ्यांनी आणून दिलं समजा एक डब्यात की आज आमच्याकडे हे केलं, तर आपण काय करतो, डबा रिकामा देत नाही, काहीतरी असून देतो की नाही. ही साधारण समाजात राहण्याला सगळ्यांना कळतं. तो कृष्ण पण कसे काय हे देतील की मला काहीतरी प्रदान केलं त्याने, काहीतरी दिखावा काय असं ना, पण आई म्हणून आली ती हो की नाही. त्यामुळे त्यांनी काय केलं, धात्री. तर हा एक श्लोक ऐकल्यानंतर सुखदेव गोस्वामी जे कम्प्लिटली भौतिक म्हणजे त्यांना भूक नाही, ताण आहे, आणि कुठल्या त्यांनी शरीराने त्रासलेलं नाही ते, पण हे ऐकल्यानंतर त्यांनी हा कोण आहे बाबा याच्यापेक्षा नाही. आणि नंतर मग त्यांचं वर्णन ऐकलं, काय ऐकलं, तर बर्हा पीडम नटवर वपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रत्वास कनक कपिशम वैजयंतीम च मालाम रंध्राण वेणोर अधर सुधया पुरायन गोप वृंदेर वृंदारण्यम स्वपद रमणम प्राविशत गीत कीर्ती. पहिलं ऐकलं की या व्यक्तीची कीर्ती काय की हा सगळ्यात दयाळू आहे. कसं काय कोणी कोणाला मारायला आलेला आहे त्याला उत्कृष्ट पद देईल. रात्रानंतर बघितलं की बिभ्रत पीडम नटवर वपू, की यांचं काय आहे, यांची वेशभूषा काय आहे, तर यांनी यांच्या मुकुटावर एक मोरपंख आहे, सुंदर मोरपंख लावला आहे, आणि कानावर कर्णिकारम असं नावाचं एक निळं फूल येतं जंगलात सुंदर असं, त्यांनी काय केलं, सुशोभित केलेलं आहे त्यांचं. आणि बिभ्रत वास कणक कपिशन, त्यांचा वेश काय आहे, धोती आणि उत्तरी, तर पितांबर आणि वैजयंती माला, वैजयंती फुलांची माला त्यांच्या गळ्यात आहे. आणि काय करतात आहे ते, तर आपल्या गोप गड्यांसोबत काय करतात आहे ते, आपले मोरांना हे लाजवेल अशा प्रकारे ते उत्कृष्ट नाच करतात. आणि वृंदावनसारख्या पवित्र स्थानी काय करतात ते, इतरत्र फिरताना आपल्या पदचिन्हांनी त्या वृंदावनाला पण सुशोभित करतात, जागोजागी त्यांच्या पायाचे चिन्ह आहेत. आणि शेवटी काय करतात ते, की रंध्रान वेणोर अधर सुधाया, की आपली बासरी जी आहे तरी ती आपल्या ओठाला लावून ते जेव्हा बासरी वाजवतात तेव्हा तो जो अमृतपान करवतात त्या कोणाला, बासरीला, की जी गोपी ज्या आहेत त्या खूप द्वेष करतात कोणाशी, तर बासरीशी, की बासरी काय आणि पुण्यकर्म केलं आहे की जी आमची संपत्ती आहे ती हे हा लुटतात आहे, लुटतो आहे कोण, बासरी जी आहे, की आम्ही करायला पाहिजे ते अधरपान पण हा करतो आहे तो जेव्हा हे. आणि बाकीचे इतर सवंगडी काय करतात आहे ते, जेव्हा हे बासरी वाजवतात तर सगळे गोपगण काय करतात, त्यांच्या लीला गात असतात सतत. गोप जेव्हा जाताना जेव्हा गाई चरवायला जाताना पण ते कृष्णाच्या कीर्ती गात असतात, येताना पण त्या दिवशी. हे जे दोन श्लोक आले ऐकल्यानंतर काय झालेलं आहे, की जे ब्रह्मण अवस्थेत पूर्णपणे स्थित असणारे काय सुखदेव गोस्वामी परत आलेत भागवतम ऐकायला घरी. व्यासदेवांनी मग पूर्ण भागवतम त्यांना सांगितलं, त्यानंतर आता ते रिपीट करतात कोणाला, आता सांगतात की तेच भागवतम काय करणार आहे मी, तेच भागवतम आता तुम्हाला सांगणार आहे. तदहम ते अभिधास्यामी महापौरुषिको भवान यश्च श्रद्धाम श्रद्धताम आशु श्यान मुकुंदे मती सती. की आता तेच श्रीमद भागवतम मी तुम्हाला कथन करणार आहे, कारण तुम्ही श्रीकृष्णांचे अत्यंत प्रामाणिक भक्त आहात, कारण त्यांचं नावच परीक्षित आहे की ते कृष्णाला शोधण्यासाठीच आलेलं आहे. आल्यानंतर कार्य काय करतात ते, सगळ्यांची परीक्षा करतात ते कृष्ण कुठे आहे, जो मी माझ्या मातेच्या गर्भात बघितला होता त्यांना. तर असे भक्त आहे म्हणून मी तुम्हाला श्रीमद भागवत सांगणार आहे, म्हणून अत्यंत लक्षपूर्वक आणि आदरपूर्वक काय करायचं, तुम्हाला हे श्रवण करायचं.
जो हे करतोय ना लक्षपूर्वक आणि आदरपूर्वक श्रीमद भागवतमचं श्रवण करतो त्याला काय मिळतं आहे, त्याला मुक्तिदात्या मुकुंद, श्यान मुकुंदे मती सती, ही मुकुंद म्हणजे श्रीकृष्णाबद्दल अढळ श्रद्धा प्राप्त होते. म्हणून आपण म्हणतो नित्यम भागवतम सेवया, तर ह्या दोन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. तर ॲक्च्युली काय इतर मार्ग म्हणा किंवा भौतिक मार्ग कुठले भक्तीशिवाय इतर कुठल्याही मार्गावर जो साधक आहे, साधक आपल्या कर्तृत्वावर त्याला अवलंबून राहावं लागतं त्याची पात्रतावर. पण भक्तीत काय फक्त गुरूंची संतुष्टी, तुम्ही गुरूंना संतुष्ट केलं तरच तुम्ही प्रगती करू शकता, बाकी नाही करू लागलं. गुरुच्या कृपेवर सगळं सर्व आध्यात्मिक प्रगती अवलंबून आहे. तुम्ही किती स्किलफुल असाल तरी शक्य नाही. म्हणून त्याला अवरोह पंथ म्हणतात. अवरोह पंथ म्हणजे गुरु परंपरा, बाकी सगळे काय स्वतः चढावं लागतात. म्हणून तुम्ही काय करा तर हे सांगतात आहे की भक्तीमध्ये असं नाही आहे की दीक्षा प्राप्त केली हां आणि गुरुने काहीतरी असं कपाळावर हात ठेवला आज झालं की तुझा त्याला सगळी शक्ती आली, तर तो गैरसमज आहे. जादूगिरी नाही आहे ही. तर जेव्हा गुरु आणि शिष्य एकत्र येतात तेव्हा काय होत आहे, नम्रतेने प्रश्नोत्तर होत आहे की माझे ही डाऊट्स आहेत ते विचार. पण नुसतं ते प्रश्नोत्तर नाही, त्यासाठी काय करतात गुरूंची सेवा. जेव्हा सेवा करतो आपण तेव्हा कुठे ते काय करतील, सगळं सांगतील. जे तुम्ही विचारलं नाही तेही तुम्हाला सांगतील. हे महत्त्व आहे भक्तीचं, की गुरु एकदा प्रसन्न झाले की तो शिष्य कितीही अपात्र असेल, मूर्ख असेल, काही त्याला समजून येईल, तरी तो काय त्यांनी गुरूंना प्रसन्न केलं तर त्याला संपूर्ण ज्ञान येईल. व्यावहारिकदृष्ट्या तो काही नसेल, पण त्याने काय केलेलं आहे, आपल्या सेवेने गुरूंना प्रसन्न केलं तर आध्यात्मिक ज्ञान त्याला येईल. कारण त्यांनी काय केलं, गुरु कृष्ण प्रसादे पाय. तुम्ही गुरूंना प्रसन्न केलं तर काय होत आहे, कृष्ण प्रसन्न होतात. यस्य प्रसादात भगवत प्रसाद, भगवंताची कृपा ही फक्त गुरूंच्या कृपेनेच येईल. अशाच अवतार हीच ही कृपा सर्वांना खूप सोप्या रीतीने प्राप्त व्हावी म्हणून या कलियुगात पती जीवांवर विशेष कृपा करण्यासाठी काय केलेलं आहे, भगवंतांनी श्री चैतन्य महाप्रभू यांचं रूप घेऊन आले, अवतार घेऊन आले. चैतन्य महाप्रभू म्हणून जे आलेले आहेत औदार्य भावात, की जेणेकरून ही भक्ती कशाप्रकारे किती सोपी आहे की त्याला कुठलीच बॅकग्राऊंड नाही पाहिजे, नाही कुठलाच बॅकग्राऊंड नाही. की जसं आता IIT एक्झॅम ॲप्लिकेशन म्हणजे काय म्हणतात त्याला एंट्री करायची असतील तर त्याला बॅकग्राऊंड लागतं आहे की नाही पहिले पाच. पण भक्ती द्यायसाठी काही नाही पैसे पाहिजे नाही, फक्त काय पाहिजे लक्षपूर्वक आदरपूर्वक श्रवण करण्याची तयारी. म्हणून त्यांना भगवान श्रीकृष्णाच्या या चैतन्य महाप्रभूंच्या अवताराला महापुरुष रूप म्हटलेलं आहे. त्यात श्रीमद भागवता 11 स्कंदात 5वा अध्याय आणि 33 आणि 34 श्लोक जे आहेत त्यात चैतन्य महाप्रभूंची स्तुती या दोन श्लोकांनी केलेली आहे, की ध्येयम सदा परिभवग्नम अभीष्टदोहम तीर्थास्पदम शिववीरिंची नूतम शरण्यम भृत्यार्थहम प्रणतपाल भवाब्धिपोतम वंदे महापुरुषते चरणारविंदम त्यक्त्वा सुदुस्तजम सुरेप्सित राज्यलक्ष्मीं धर्मिष्ट आर्यवचसा यदगादरण्यम मायामृगम दैत ईप्सितम अन्वधावत वंदे महापुरुषते चरणारविंदम. तर दोन गोष्टी सांगितलेल्या आहे, की ध्येयम सदा परिभवग्नम अभीष्टदोह,
ध्येयम सदा म्हणजे सदैव आपलं ध्येयम म्हणजे ध्यान कुठे असावं, चैतन्य महाप्रभू जे महापुरुष आहेत त्यांच्या चरण कमली का, कारण परिभवग्नम अभीष्ट दोहम, की रोजचं जे आपलं भौतिक जगात आपलं काय होत आहे, पराभव होत आहे, म्हणजे अशा लाजवणारे आपले परिस्थिती येते आहे की नाही, की आपण करायला जातो काय, इच्छा काय असते पण कधीच होत नाही ते, हे की नाही, अशी सगळ्यांची परिस्थिती आहे, तो किती श्रीमंत असो किंवा गरीब असो, तर अशा एम्बॅरेसिंग सिच्युएशनमधनं बाहेर काढणारे परिभवग्नम, जशाच अशी अशी चिंता नष्ट करणारे, आणि अभीष्ट दोहम, की तुमची ॲक्च्युली जी इच्छा आहे ती पूर्ण करते. तीर्थास्पदम शिववीरिंची, म्हणजे शिव आणि विरिंची म्हणजे आपल्या ब्रह्मदेव, हे पण काय आहे, यांच्या चरणकमलांना, चैतन्य महाप्रभूंच्या चरणकमलांना तीर्थ म्हणून म्हणतात, शरण्यम, आणि त्यांनी त्यांची शरण घेतलं आहे, आणि यांचे जे चरणकमल आहेत हे या भौतिक जगाला एक भवसागर म्हणलेलं आहे, ते भवसागर पार करण्यासाठी जी एक बोट लागते त्या बोटीशी केलेलं आहे, कोण, चैतन्य महाप्रभूंचे चरणकमल. यांनी काय केलेलं आहे, हे कशाला अवतरित झालेलं आहे, तर त्यक्त्वा सुदुष्टजम सुरेप शीतल राजलक्ष्मी, त्यांनी काय, चैतन्य महाप्रभूंनी चा संदेश काय आहे, मेन संदेश वैराग्य विद्या निज भक्ती योग शिक्षार्थम एक पुरुष पुराण श्रीकृष्ण चैतन्य शरीरधारी कृपांबुधीर यस्तम अहम प्रपद्ये. सार्वभौम भट्टाचार्य सांगतात की यांनी काय शिकवलं आहे, की भक्तीच्या मार्गावर प्रगती करण्यास जे काही अडथळे असतील त्यांना त्यांचं काय म्हणत, अनासक्त होणे, त्याला म्हणजे वैराग्य, त्याच्याशी वैराग्य होणे, वैराग्य इन द सेन्स त्यांना दूर लोट, इन द सेन्स हे आपल्याला ठरवणे आहे. तर वैराग्य विद्या निज भक्तियोग, आपण म्हटलं की नाही, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, याचा अर्थ आपण काय बघितलं मागे, जे जे धर्म, जे जे ज्या ज्या गोष्टी भगवंतांच्या आपल्याला भगवंतांचे शरण घेण्यास बाधा आणतात आहे, त्या सर्व धर्मांना त्याग करणे. उदाहरणार्थ काय बघितलं आपण, बली महाराज वामनदेवांना काय देतात आहे, तीन पद भूमी द्यायला तयार झाले आहेत, पण गुरुधर्ममध्ये येतो, गुरु म्हणतात नको देऊ, हे विष्णू आहे सगळे घेत आहे, तर हा गुरुधर्म त्याग का, कारण तो मेन जे ध्येय आहे त्याच्यातून बाधा आणतात आहे. जो हे करू शकतो त्याला काय, मोक्षेष्यामी मा सुच, त्याला मी म्हणजे तू अहम त्वाम सर्व पापेभ्य, तुमचे सर्व पाप मी नष्ट करेल आणि भिवू नका, असे हे आश्वासन देतात. तर चैतन्य महाप्रभूंनी कशाप्रकारे वैराग्य पत्करलं, ते त्यक्त्वा सुदुष्टजम, की यांची पत्नी ही ॲक्च्युली लक्ष्मी आहे, पण त्यक्त्वा सुदुष्टज, आणि सुरेपसित लक्ष्मी म्हणजे सर्व सर्व देवता जे आहेत ते कशा काय अवस्था, त्यांना लक्ष्मी म्हणजे संपत्ती की नाही याच्या मागे असतात, पण यांनी लक्ष्मींनाच सोडून दिलं, कारण संन्यास धारण केला त्यांनी, कशामुळे, धर्मिष्ठ आर्यवचसा यद अगार यद अगादरण्यम. तर झालं काय, तर चैतन्य महाप्रभू हे श्रीवास ठाकूर यांच्या अंगणात काय रोज कीर्तन व्हायचं, असं कीर्तन व्हायचं, पण दारं बंद असायचं, म्हणजे फाटक बंद असायचं, ते तो कोणाला एंट्री नसायची, कारण काय, मनात ते चैतन्य महाप्रभू सगळ्यांना माहीत असायचं की यांचे भौतिक आसक्ती किती आहे, मळ आहे की नाही हृदयात, ओनली शुद्ध भक्तांना एंट्री होती. तर मोठे मोठे ब्राह्मण पण जे आहेत त्या नवदीपमधले, ते ईर्ष्या करायचे की आम्हाला का नाही होऊ देत तुम्ही, एवढं कीर्तन चालत असायचं. तर एकदा चैतन्य महाप्रभू आंघोळीला गंगेत जात असताना एक ब्राह्मण येतो, म्हणतो की तुम्ही मला रोखलेला आहे, त्यामुळे तुम्हाला शाप देतो की तुम्हाला या भौतिक जगात म्हणजे भौतिक सुख प्राप्त होणार नाही. हा चैतन्य महाप्रभूंना शाप देतात, तर चैतन्य महाप्रभू त्याचा स्वीकार करतात की धन्यवाद, तर तेव्हा ग्रस्त असतात चैतन्य महाप्रभू. तर हे तर धर्मिष्ठ आर्यवचसा, तर धर्मिष्ठ म्हणजे तो धर्म पालन करणे,
की आर्यवचसा म्हणजे आपलं एक म्हणतात ना प्राण जाय प्रण वचन न जाय, एक अशा प्रकारे जे आर्य असतात ते काय करतात, जे तो जो तो शाप त्यांनी काय केला, स्वीकारला वरदान घेऊन, आणि काय केलं, यद अगाध अरण्यम, अरण्य म्हणजे अरण्यात जो प्रवेश कोण करतं, संन्यास, संन्यासी, आणि का केलं ते, तर मायामृगम दयित ईप्सितम अन्म धावत, की मायामृगम म्हणजे हे माया भौतिक जग काय आहे, मृगजळासारखं आहे, मृगजळ माहिती आहे का, म्हणजे जसं आपण वाळवंटात दूर बघितल्यावर काय दिसतं आपल्याला, पाणी दिसतं, मृगजळ म्हणतात त्याला, पण ॲक्च्युली जळ असतं का ते, नसतं ते, कारण मायाने क्रिएट असतं, तयार केलेलं असतं, तर जितकं जवळ गेलं आपण परत परत तरी आपलं जल मिळणार नाही, ते वाळू मिळेल, तर अशा मायांच्या मायाच्या मागे लागलेले जे जीव आहेत त्यांना पकडण्यासाठी त्यांना भक्तीमध्ये ओढण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी जे अन्व धावत सदैव प्रयत्नित असतात, अशा वंदे महापुरुषते चरणारविंद, अशा प्रकारे प्रभुपाद भक्तीची कीर्ती सांगतात, आणि सांगतात की भक्ती का हा मार्ग कसा आहे, तर एतद निर्विद्यमानानां इच्छताम अकुटोभयम योगिनां नृतनिर्णितं योगिनां नृपनिर्णितं हरेर्नामानुकीर्तनम, की हे राजन जे महाजन आहेत यांनी या पवित्र भगवंतांच्या पवित्र नामांचे निरंतर कीर्तन करणे हा सर्वांसाठीच निसंदिग्ध आणि निर्भय असा यशाचा मार्ग आहे, यशाचा मार्ग आहे, म्हणजे संदिग्ध म्हणजे निसंकोच म्हणजे गॅरंटीड काय आणि निर्भय असा मार्ग आहे, यशाचा मार्ग काय, भगवंतांचे पवित्र नाम कीर्तन करणे, तर सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांपासून जे मुक्त झालेले आहेत, सर्व भौतिक सुख उपभोगण्याची इच्छा करतात जे दोन्ही, आणि दिव्य ज्ञानाच्या बळावर जे आत्मसंतुष्ट झालेले आहेत, तीन झालेत काय, ज्यांना काहीच भौतिक इच्छा नाही, ज्यांना संपूर्ण भौतिक इच्छा आहेत, आणि जे दिव्य ज्ञानाच्या बळावर आत्मसंतुष्ट आहे, ह्या सर्वांसाठी हा यशाचा मार्ग आहे, जसं आपण बघितलं की भक्तिलता बीज जी आहे ही आध्यात्मिक जगात भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतल्यावरही भौतिक जगात साधक काय करत आहे, श्रवण कीर्तन करतच राहील, म्हणजे जे आत्मसाक्षात्कारी आहेत भौतिक जगात आहेत त्यांनी पण ते श्रवण करतच राहणे, त्याला सिंचन करणे म्हणतात, म्हणून हाच मार्ग आहे भक्तियोग, हा झाला 11 आपण बघितलं की भक्तियोग सर्वश्रेष्ठ, मला 12 ते 14 काय सांगितलेलं आहे की मग त्यासाठी काय हवं आहे, अदो उदंड आयुष्य पाहिजे का, ते म्हणतात मी उदाहरण सांगतो की एका राजाने एका क्षणात भक्तियोग स्वीकारून परमोच्च सिद्धी प्राप्त केली आहे, कोण आहे तो, हां, किम प्रमत्तस्य बहुभी परोक्षेर हाय नेरिह वरम मुहूर्तम विदितम घटसे श्रेयसे येता, या जगात वर्षानुवर्षे अनुभव न मिळवता जगणे व्यर्थ जगणे याचा काय उपयोग आहे, अनुभव म्हणजे आध्यात्मिक अनुभव न घेता नुसतं विषय भोग करणे याच्यात काही उपयोग नाही आहे, पूर्ण जाणीवेने जगलेला एक क्षणही मोलाचा आहे, तो त्याला परमश्रेयाचं म्हणजे हा क्षण जो आहे मनुष्याला त्याच्या परमश्रेयाच्या शोधात चालना देणारा आहे, तो अनुभव देणार, आणि उदाहरण काय, खटवांगो नाम राजर्षीर ज्ञाते यत्ताम इहायुषः मुहूर्तात सर्व उत्सृज्य गतवान अभयम हरिम, तर खटवा महाराज हे जे असे महाराज होते की त्यांनी देवतांना युद्धात मदत केली, आणि नंतर त्यांना विचारणं झालं की तुम्हाला काय वरदान हवा, तर म्हणे मला सांगा माझं आयुष्य किती राहिलं, तर म्हणे एक क्षण राहिलं, त्यांनी काय केलं, या एक क्षणात भगवंतांचं स्मरण केलं भक्त, आणि काय केलं,
मोक्ष प्राप्त आय मीन मोक्ष प्राप्त केला म्हणून सांगतात म्हणून तू त्यांना प्रेरणा देतात आहे कोणाला परीक्षित महाराजांना तुम्ही घाबरू नका 7 दिवस 7 रात्र इकडे 1 मिनिट पण काफी आहे पुरेसं आहे तर म्हणून तुम्ही काय करा 7 दिवस आणि 7 रात्र जे आहे त्यात पूर्णपणे मन इंटेलिजन्स म्हणजे बुद्धी काय करा केंद्रित करा भगवंतांच्या गुण आणि लीला श्रवण करणे अंतकाले तू पुरुषे आगते गत साध्वस छिंदात असंग शस्त्रेण स्पृहाम देहेनु येचतम की आपल्या अंतसमयी मृत्यूचे भय न बाळगण्या इतके मनुष्याने धैर्यवान असावे त्यासाठी काय पाहिजे ते ज्ञान हवं परंतु त्याने भौतिक शरीराची आणि त्या शरीराशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींची आसक्ती आणि शरीराशी संबंधित सर्व इच्छांना छेदून टाकले पाहिजे तर हे अचानक शक्य नाही आहे त्याच्यासाठी काय व्हावं प्रयास अभ्यास ठीक आहे नाही अचानक तुम्ही परीक्षेत जाऊन पास होता का अभ्यास करायला पाहिजे सगळ्या गोष्टीत त्यातही तो अभ्यास हवा आता जो हे आहे 15 ते 39 भक्तिमिश्र ज्ञान जो आहे तो एकदा बघून घेऊ काय आहे तो तर मनुष्याने ग्रहत्याग करून आत्मसंयमाचा अभ्यास करावा कोण जो जो वानप्रस्थ झालेला आहे तो एखाद्या तीर्थस्थानी त्याने नियमितपणे स्नान करावे आणि योग्य रीतीने शुद्ध केलेल्या एकांतस्थानी आसनावर बसावे तो एक मार्ग आहे त्या डिटेल जाणे हे नाही वर सांगितल्याप्रमाणे आसनावर बसल्यानंतर त्याने दिव्य ओम या 3 अक्षरांची चिंतन करावे आणि श्वास नियंत्रित करून मनाला नियंत्रित करून घ्यावे जेणेकरून दिव्य बीजाचे क्षणभरही विस्मरण होऊ नये ठीक आहे हळूहळू जसे जसे मन अधिकाधिक आध्यात्मिक होत जाईल तसे तसे त्यास इंद्रियांच्या कार्यांपासून काढून घ्यावे आणि बुद्धीने इंद्रिय देखील नियंत्रित होतील भौतिक कार्यात लीन असलेले मनही भगवत सेवेत संलग्न करून परिपूर्ण दिव्य चेतनेचे स्थिर करता येते मन आपलं त्यानंतर संपूर्ण रूपापासून विचलित न होता तुम्ही क्रमशः श्री विष्णूंच्या अवयवांचे ध्यान करावे चरणस्पर्श चरण नंतर अशा प्रकारे संपूर्ण जे रूप आहे पूर्ण रूप ध्यानी करून त्यांना विचलित ते मनातून विचलित नाही झालं पाहिजे पण एक अवयवांवर काय करा ध्यान करावे अशा रीतीने मन हे सर्व इंद्रिय विषयांपासून पूर्णपणे मुक्त होते याला म्हणतात ही प्रोसेस आपली इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करू नये कारण भगवान श्री विष्णू हे परम सत्य असल्यामुळे मन पूर्णपणे त्यांच्याशी अनुरूप होते अशा प्रकारे रजोगुणामुळे मनुष्याचे मन नेहमी विचलित होत असतं आणि तमोगुणामुळे काय मूर्खासारखा विचार येत असतात परंतु मनुष्य श्री विष्णूंच्या संबंधाने अशा प्रकारे जे ध्यान करतो आहे अशा वाईट धारणा सुधारू शकतो आणि त्या 2 गुणांनी निर्मिलेल्या वाईट गोष्टींचे निराकरण करून शांत होऊ शकतो मन शांत होऊ शकतो म्हणून हे राजन या स्मरण पद्धतीने आणि भगवंतांचे सर्व मंगलमय साकार रूप पाहण्याच्या अभ्यासात स्थिर झाल्याने योगी लवकरच भगवंतांच्या प्रत्यक्ष आश्रयाखाली त्यांची भक्तिपूर्ण सेवा प्राप्त करू शकतो तर राजे विचारतात यथा संधारिते ब्रह्मण धारणा यत्र संमता यादृशी वा हरेदासु पुरुषस्य मनोबलम हे मन कसे आणि कोठे नियुक्त करावे राजा विचारत आहे सुखदेव गोस्वामींना आणि धारणा कशी स्थिर करावी जेणेकरून मनुष्याच्या मनातील मलिन गोष्टी नाहीशा करता येतील हे सर्व कृपया करून विस्तारपूर्वक सांगा तर आता काय सांगतात आहे सुखदेव गोस्वामी की मनुष्याने स्थिरपणे आसनस्थ व्हावे प्राणायाम याद्वारे श्वसनक्रिया नियमित करावी आणि अशा रीतीने मन व इंद्रिय नियंत्रित करावे नंतर बुद्धीने मन भगवंतांच्या विराट रूपावर स्थिर करावे म्हणजे विराट रूपावर मन स्थिर करायच्या आधी काय हे जितासनो जित श्वासो जित संगो जितेंद्रिय आसन नंतर श्वास
आपले इंद्रिय संघ हे सगळे काय करायला स्थिर असावे, त्यानंतर हे पॉसिबल आहे. संपूर्ण विराट रूप असे दृश्य भौतिक जगत, हे संपूर्ण विराट रूप सॉरी हे संपूर्ण जग जे आहे असे दृश्य भौतिक जग म्हणजे परमसत्याचे व्यक्तिगत शरीर आहे. पूर्ण भौतिक जग म्हणजे काय, भगवंतांचे भौतिक शरीर म्हणून समजू शकतो, व्यक्तिगत शरीर. आणि या विश्वात भौतिक काळाचे भूत व भविष्य आणि वर्तमान असे काळ अनुभवास येतात. म्हणजे भगवद्गीते आपण बघतो की नाही, अर्जुन काय बघतोय, तो बघतो की सर्व देवी देवता राक्षसगण सगळे मला दिसतात आहे, म्हणजे काय वर्तमान दिसतं त्याला, ओके. आणि भविष्य पण दिसतं की कर्ण जे दुर्योधन द्रोण सगळे काय आहेत तुमच्या अग्निसारख्या मुखात काय करतात, प्रवेश करतात आहे आणि दातांखाली येतात आहे. अच्छा, तर भूत भविष्य वर्तमान सगळे काही या विराट रूपात दिसू शकते. हा एक हे अशा प्रकारचं विराट रूप आहे. तर हे सात भौतिक तत्वांच्या आवरणांनी आवृत्त असलेल्या ब्रह्मांडामध्ये जे भगवंतांच्या महाकाय विश्वरूप आहे ते विराट रूपाच्या संकल्पनेचा विषय आहे. म्हणजे हे सात भौतिक या ब्रह्मांड शेल म्हणजे कव्हरिंग कशाचं आहे, तर अर्थ वॉटर फायर एअर इथर माइंड इंटेलिजन्स इगो, जे आपण म्हणलं पृथ्वी जल आणि मन बुद्धी अहंकार, हे जे सात कव्हरिंग आहे एक 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 त्याचं 10 पटीने वाढत जातात, जास्त थिकर थिकर म्हणजे. तर आता विश्वरूप काय आहे ते बघू आपण. तर पाताळ लोक काय आहे, तर विराट पुरुषांच्या पायाचे तळवे आहेत. टाचा आणि काय म्हणतात त्याला हे अंगठी असतात ना ते, त्याला रसातल लोक म्हणतात. आणि अँकल्स अँकल्सला काय म्हणतो, पायांचे घोटे घोटे पायांचे घोटे हे महातल लोक. तर पोटऱ्या तलातल लोक. नंतर गुडघे सुतल लोक, दोन मांड्या वितल आणि अतल लोक, नितंब महातल लोक आणि अंतरिक्ष म्हणजे नाभिस्थान आहे. छाती हे म्हणजे ग्रहलोक, दीप्तिमान ग्रहलोक, मान महरलोक, मुख जनलोक, कपाळ तपलोक आणि सहस्र शीर्ष असणाऱ्या विराट रूपाचे शीर्ष म्हणजे सर्वोच्च लोक सत्यलोक असं आहे. इंद्र हे इंद्र आणि इतर प्रमुख देवता या विराट रूपाचे हात आहेत. 10 दिशा त्यांचे कान आहेत आणि ध्वनी हे श्रवणेंद्रिय आहे. त्यांच्या नागपुण्या हे 2 अश्विनी कुमार आहेत. सुगंध हे त्यांचे घ्राणेंद्रिय आहे आणि धगधगता अग्नी हे त्यांचे मुख आहे. तर हे काय आपण ॲक्च्युली याच्यावर मागे दिलेलं आहे. बरं, विराट रूपाचं एक सेकंड यात दिलेलं आहे. ॲक्च्युली एका प्रतीवर मागे ॲक्च्युली विराट रूप दिलेलं आहे. इथे ॲक्च्युली विराट रूप नाही दिलेलं आहे. एनिवे इथे परमात्मा दिलेला आहे. विराट रूपच तुम्हाला माहीत आहे तो सहस्त्र बाहू बहु वक्त्र नेत्र अशात भगवद्गीतेत आहे. नाही बाबा या भागवत पण मी बघितलं होतं. एनिवे तर दिवस रात्र हे दोन्ही त्यांच्या पापण्या आहेत आणि भुव्यांची हालचालीत ते ब्रह्मदेव आणि तत्सम श्रेष्ठ व्यक्ती निवास करतात. वरुण हा त्यांचे टाळू आहे आणि सर्व गोष्टींचा रस ही त्यांची जिव्ह आहे. तर त्यांचा जे जबडा काय म्हणतात त्याला पापी जीवांना नाश करणारा हे आहे मृत्यूनियंता यमराज आहे. तीच प्रेमकला ही त्यांची दंतपंक्ती असून म्हणजे जे भगवंतांचे जे हास्य आहे स्मितहास्य ते काय मोहमयी भौतिक शक्ती आहे. सगळ्यात मोहमयी भौतिक शक्ती आणि
नम्रता हा विराट रूपांच्या ओठांचा वरचा भाग आहे आणि लोभ हा ही हनुवटी आहे. धर्म त्यांचे स्थान म्हणजे छाती आणि अधर्म त्यांची पाठ आहे. ब्रह्मदेव हे त्यांचे जननेंद्रिय आहेत आणि मित्र वरुण हे त्यांचे अंडकोश आहेत. समुद्र कटिप्रदेश आहेत आणि पर्वत हे त्यांचे अस्थिसमूह आहे. नद्या विराट शरीर विराट रूपाच्या शरीरातील वाहिन्या आहेत, म्हणजे नस काय म्हणतात त्याला, वाहिन्याच म्हणतात ना. वृक्ष हे शरीरावरील केस आहेत. तर सर्व शक्तिमान वायू हा त्यांचा श्वासोच्छ्वास आहे. व्यतीत होणारा काळ ही त्यांची हालचाल आहे आणि त्रिगुणांच्या प्रतिक्रिया ही त्यांची कार्य आहे. जलवाहक मेघ हे त्यांच्या मस्तकावरील केस आहेत आणि दिवस रात्रीचा संधिकाल ही त्यांची वस्त्र परवारणे आहेत, प्रावरणे आहेत, म्हणजे वस्त्र बदलणे. भौतिक सृष्टीचे मुख्य कारण ही बुद्धिमत्ता आहे त्यांची. तर सर्व परिवर्तनांचे आगर असलेले चंद्र हे त्यांचे मन आहे. सर्व व्यापी परमेश्वराची चेतना म्हणजे जडतत्व महत्त्व होय. आणि रुद्रदेव हा त्यांचा अहंकार आहे. घोडे उंट हत्ती खेचर हे त्यांची नखे असून वन्य पशु आणि सर्व चतुष्पाद प्राणी हे कटिबंध आहेत त्यांच्या नखात खाल्या जातात. पक्ष्यांमधील विविधता हा त्यांच्या उत्तम कलापूर्ण जाणीवेची निदर्शक आहे. त्यांची जाणीव दर्शवतो की किती कलापूर्ण आहेत ते. पक्ष्यांमधील विविधता आपण बघू की नाही, किती विविधता. एक पोपट बघितला तर त्याचे असंख्य रंगाचे पोपट आहेत, माहीत आहे. आपण फक्त हिरवा बघतो पण एका पोपटमध्ये पोपटात लाल कलरचे पंख असतील, शरीर निळं असू शकतं, भुव्या लाल असू, काही पण असू, अशा विविधता आहेत. मनू हे त्यांचं आदर्श बुद्धिमत्तेचे लक्षण आहे आणि मानव जातीचे ते निवासस्थान आहे. गंधर्व विद्याधर अप्सरा आणि चारण आदी स्वर्गनिवासी मानव हे त्यांच्या संगीताचे लय आहे. तर असुर सेना ही त्यांच्या अद्भुत शक्तीचे प्रदर्शन आहे. विराट पुरुषाचे मुख हे ब्राह्मण आहेत, म्हणजे ब्राह्मण दर्शवतात. बाहू क्षत्रिय, मांड्या वैश्य आणि तर शूद्र त्यांच्या चरणांच्या आश्रयाखाली असतात. सर्व उपास्य देवताही त्यांच्या अधीन आहेत आणि उपलब्ध साधनांनी परमेश्वरास प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आता सुखदेव गोस्वामी अशा प्रकारे म्हणतात की आता मी अशा प्रकारे तुम्हाला भगवंतांच्या विराट रूपाची संकल्पना विषद वर्णन केली आहे. आता मुक्ती प्राप्त करण्याविषयी जो गंभीर आहे तो आपले मन भगवंतांच्या अशा रूपावर केंद्रित करतो, कारण भौतिक जगात यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही. भौतिक जगात काय सगळ्यात जास्त आपण काय करू शकतो, भगवंत विराट रूपी आहे इथे हे आपण जाणू शकतो आणि त्यावर हे करू शकतो, मन केंद्रित करू शकतो. आपण आपले मन भगवंतांवर केंद्रित करावे. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये सहस्रो दृश्य निर्माण होतात त्याचप्रमाणे भगवंत स्वतःला अनेक रूपांमध्ये प्रकट करतात. मनुष्याने या आनंद निधी अंतिम सत्यावर मन केंद्रित करावे, अन्यथा दिशाभूल झाल्यामुळे तो स्वतःच्या अधपतनास कारणीभूत होतो. तर बेसिकली या अशा प्रकारे हा अध्याय संपतो, ठीक आहे. यात काय बघितलं आपण, तर भक्तीची कीर्ती कशाप्रकारे भक्ती सर्वश्रेष्ठ आहे आणि जे तीन श्लोक आहे पहिले दोन तीन की ग्रहमेदांना ऐकण्यासाठी कृष्णकथा सोडून इतर अनेक काय आहेत विषय आहेत, पण त्यात कुठलाच साध्य नाही काही. पुनः चरविता चरविणांना त्यात काहीच मिळणार नाही. नेहमी त्यांचं मेन काय असतं, द्वेष, इतरांप्रती द्वेष. हा म्हणजे ग्रहमेदी म्हणजे काय, शेतकऱ्यांचे द्वेष, म्हणजे इव्हन सर्वांशी द्वेष. आणि त्याचं काय म्हणणं आहे की तो बघतो आहे की त्याची पिढ्यान पिढ्या नष्ट झाल्या तरी तो म्हणतो नाही, माझे मित्र आणि परिवार फ्रेंड सगळे मला वाचवते आणि मी कोणाचाच आश्रय घेणार नाही, कृष्ण आणि कोणाचाच.
शास्त्रांचा आणि कृष्णाचा आधार न घेता माझे आप्त स्वकीय मला वाचवतील असं त्याची धारणा असते त्याची. म्हणून काय तस्मात भारत सर्वात्मा, म्हणून भगवंत सुखदेव गोस्वामी म्हणतात की ते न करता हे ऐकणे नाही, बोलणे नाही आणि स्मरण करणे नाही. काय करावे? श्रोतव्य कीर्तितव्यश्च स्मर्तव्यश्च इच्छता वयम. काय? सर्वात्मा भगवान ईश्वर हरी. सर्वात्मा म्हणजे जो सर्वांच्या हृदयात आहे, भगवान म्हणजे षड ऐश्वर पूर्ण, ईश्वर म्हणजे मेन नियंता, मेन नियंत्रक, आणि हरी म्हणजे जो सर्वांच्या दुःखांना हरण करणारा हरी. त्यांच्याबद्दल श्रवण कीर्तन आणि स्मरण असावे हा मेन त्याचा याचा उद्देश आहे या पहिल्या अध्यायात. तर नेक्स्ट जो आहे लास्ट त्यात हृदयस्थ भगवंत म्हणजे परमात्मा याबद्दल सांगणार आहेत कोण? सुखदेव गोस्वामी. ते आपण पुढच्या वेळेस बघू. हरे कृष्णा.